नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्ही सर्वांचं टॉपर संवाद ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये. आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामधून तुम्हाला खूप प्रेरणा भेटणार आहे. बघा, आपण अभ्यास करत असताना बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आपल्या अभ्यासामध्ये एक मरगळपणा येतो. मरगळपणा ह्याला एक आपण एक छान नाव दिले, त्याला म्हणजे बोर वाटणं. म्हणजे आपण म्हणतो यार आज अभ्यास होत नाही, बोर वाटतं. ठीक आहे, तर एक तुम्हाला तुमच्या प्रवासामध्ये कधी बोर वाटला अभ्यासाच्या प्रवासामध्ये, तर तुम्हाला असं एक मोटिवेशनल व्हिडिओ भेटला पाहिजे. मग ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, मार्गदर्शन असेल, काहीतरी भेटलं पाहिजे ज्यातून परत तुम्ही परत तुमच्या फ्लोमध्ये जाल. तर आज एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व तुम्हाला, ज्याने की डिग्रीमध्ये 5 वर्ष लावले, एक खूप प्रेरणादायी अनुभव सर आपल्यासोबत शेअर करणार आहेत. आज आपल्यासोबत टॉपर संवाद या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत शैलेश भोसले सर. सर्वप्रथम सर स्वागत आहे तुमचं सर टॉपर संवाद या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर, आभारी आहे तुम्ही माझा संधी दिल्याबद्दल. आणि तुम्ही जो उल्लेख केला डिग्री मध्ये 5 वर्ष लावले, तर ते म्हणजे कसं आहे, ऐकणाऱ्याला प्रश्न पडू शकते की 5 वर्ष लावले म्हणजे काय. तर डिग्री मध्ये 5 वर्ष लावले म्हणजे डिग्री माझी 4 वर्षाची होती, त्यात मी पहिल्या वर्षी फेल झालो, 5 सब्जेक्ट मध्ये फेल झालो होतो. त्यामुळे 5 आकडा तो चांगला लागला मला त्या काळात. म्हणजे मला ह्यातून हे सांगायचं होतं सर, तर सरांनी म्हणजे असं असताना देखील एसटीआय सारखी पोस्ट मिळवलेले, सर क्लास्ट ऑफिसर म्हणून काम करत कार्यरत आहेत आता, तर एक प्रेरणादायी अनुभव, एक प्रवास, आपल्याला एक मोटिवेशनची गरज असते. म्हणजे जे आपल्या आयुष्यातली जे मरगळपण आहे अभ्यासामधला, तर एक असं काहीतरी ऐकल्यानंतर यार शैलेश सर करू शकतात तर मी का नाही करू शकत, एक भावना विद्यार्थ्यामध्ये निर्माण होतो, तर त्यामागे एक हे सांगण्यामागे हेतू तो होता सर. नाही चालेल ना, काय हरकत नाही. मी स्वतः मानतो की कसं असतं, इन्स्पिरेशन आपण कुठूनही कधी कोणाकडूनही घेऊ शकतो, आणि त्याच्यामध्ये फेल्युअर हा सगळ्यात मोठा पहिला पार्ट असतो. बरोबर, गरज ही असते की फेल्युअर मधून आपण शिकलो पाहिजे. बरोबर, जर आपण पुन्हा पुन्हा अभ्यास करताना, मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः अभ्यास करताना मी आयसोलेटेड अभ्यासही केलेला आहे, लायब्ररीमध्ये पण अभ्यास केलेला आहे, लेक्चरर्स देताना विद्यार्थ्यांसोबतही अभ्यास केलेला आहे, आणि परीक्षेच्या दृष्टीने नोकरी मिळवणाऱ्या लोकांसोबत जे डिस्परेट असतात त्यांच्यासोबत बसूनही अभ्यास केलेला आहे. बरोबर, अभ्यास करणाऱ्यामध्ये 2 प्रकार पडतात. माझे सर म्हणायचे, देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन ऑफिसर अँड अ प्रोफेसर. इफ यू वॉन्ट टू बी अ ऑफिसर, यू मस्ट नॉट स्टडी मोर टू बी अ प्रोफेसर. म्हणजे जर तुम्ही शिक्षकांच्या चुका काढायला किंवा तुमच्या ग्रुप डिस्कशन मध्ये तुमची कॉलर टाईट करण्यासाठी किंवा इतर जणांना लोकांना दाखवून देण्यासाठी जर अभ्यास करत असाल ना, की कुणालाच माहित नाही ते मला माहित पाहिजे, बरोबर. म्हणजे आता इंग्रज आता भारतात कधी आले, आता याचा एक साधारण भाव होता, मोगलांच्या बादशाहने त्यांना फरुखसेहरने फरमान दिलं, मग ते त्याच्यानंतर ते सुरू झाले, सगळं असा एक स्टँडर्ड बेसिक क्रम जो आहे तो तुमच्या लक्षात आहे, तुमच्या मित्रांच्याही लक्षात आहे, पण तुम्हाला डिस्कशन मध्ये अपर हँड पाहिजे. म्हणून तुम्ही पहिला इंग्रज कोणता आला, कोणत्या जहाजाने आला, त्या जहाजाचं नाव काय, कुठल्या कंपनीचं होतं, किती लोकांची क्षमता होती, किती लोक आले, वगैरे वगैरे डिटेल्स इतिहासाचे आणि फॅक्टचे खूप आले. जगामध्ये तुमचं आयुष्य संपून जाईल पण फॅक्ट संपणार नाही, एवढे फॅक्ट्स आहेत. जर तुम्ही त्यांच्या मागे लागलात ना, की केवळ मला एक अपर हँड राहावा डिस्कशन मध्ये, म्हणून जास्तीत जास्त माहिती मिळाली ना, तर ती पुराणातल्या त्या मोहिनी भस्मासुरासारखी गत होते, की ज्याच्यावर हात ठेवल ते भस्म होत जातं, ज्याच्यावर हात ठेवल ते भस्म होत जातं. त्यामुळे अभ्यास करताना ही लक्ष्मण रेषा नक्कीच पाळायची, की आपण अभ्यास कशासाठी करतोय, ऑफिसर होण्यासाठी करतोय का प्रोफेसर होण्यासाठी करतोय. आपल्याला जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन, म्हणजे सर्व गुण संपन्न असावं पण सर्व गुण पारंगत नसावं, सगळ्या विषयातलं थोडं थोडं आलं पाहिजे. तुम्ही जर सर्व गुण पारंगत होण्याचा प्रयत्न करायला गेलात ना, तर आयुष्य फार थोडं आणि शिकायला खूप मोठ्या गोष्टी आहेत आयुष्यात, असं मी मानतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही लक्ष्मणरेखा काळजीने पाळली पाहिजे अभ्यास करताना, असं माझं तरी मत आहे. बरोबर सर, बरोबर. तर फ्रेंड्स, आज आपल्याला शैलेश भोसले सर जे आहेत मूळचे करमाळ्याचे आहेत, तर सरांनी म्हणजे त्यांचा प्रेरणादायी प्रवास, म्हणजे त्यांनी एकंदरीत सगळं आपल्यासोबत आपल्याला एक प्रेरणा भेटावं म्हणून, एक मोटिवेशन भेटावं म्हणून सर्व प्रवास त्यांनी उलगडणार आहेत आपल्यासोबत. सर सर्वप्रथम तुम्हाला एसटीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर. धन्यवाद सर. सर, आम्हाला जाणून घ्यायला एक आवडेल ते म्हणजे तुमचा एकंदरीत ग्रॅज्युएशन पर्यंतचा प्रवास कसा होता, म्हणजे येतं पहिलीपासून सांगितलं तरी चालेल तुम्हाला, म्हणजे इथपर्यंतचा प्रवास कसा होता आणि त्यानंतर तुम्ही ह्या क्षेत्राकडे वळलात कसा, स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे, ह्याबद्दल तुम्ही सांगा सर आम्हाला तुमचा अनुभव. नक्कीच सर, मला सांगायला आवडेल. पण त्या सांगण्याच्या अगोदर मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो, म्हणजे जर विद्यार्थ्यांनी गांधीजींचे माय एक्सपेरिमेंट विथ द ट्रुथ हा पुस्तक वाचलं असेल, तर पुस्तकाच्या प्रस्तावनेतच गांधीजींनी लिहिलेलं आहे की दीज आर द माय एक्सपेरिमेंट विथ द ट्रुथ.
इट इज नॉट नेसेसरी दे आर ऍप्लिकेबल टू एव्हरी वन. त्यामुळं फक्त माझंच नाही, मी त्याकडे कुणी एवढा मोठाही नाही, माझ्या प्रवासात म्हणजे माझे अनुभव मला साधारणच वाटतात, पण इतर कोणाचे आपण मोठ्या मोठ्या दिग्गज व्यक्तींचे, आयएएस व्यक्तींचे, सगळ्यांचे, आयपीएस वगैरे सगळ्या लोकांचे प्रेरणादायी अनुभव जेव्हा नेटवरती वाचतो तेव्हा त्याच्यातून इन्स्पिरेशन घ्यावं, पण त्याचं अनुकरण करायला जाऊ नये. म्हणजे जसं माननीय नांगरे साहेब म्हणत असतील की बा मी रात मी 14 तास अभ्यास करत होतो आणि 4 तास झोपतच होतो, किंवा मी 24 पैकी 18 तास अभ्यास करत होतो वगैरे वगैरे, तर ह्या त्या सांगण्याच्या त्यांच्या गोष्टी असतील, पण ते त्यांचं इन्स्पिरेशन असेल, त्यांचं पॅशन असेल म्हणून. पण तुम्हीही तेच करावं अशी अपेक्षा नाहीये. देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलं, प्रत्येक प्रत्येक घड्याचा पात्र वेगळं आहे, त्यामुळं प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी, त्यामुळे असं तू इन्स्पिरेशन घ्यावं आणि आपलं मॅक्सिमम 100% द्यावं, त्या मताचा मी आहे. असं माझं मत आहे. तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं शिक्षण ते बी फार्म ग्रॅज्युएट आहे. शालेय शिक्षण माझं इंदापूर तालुक्यातल्या निमसाकर ह्या शाळेमध्ये पहिलं प्राथमिक शिक्षण झालं. त्याच्यानंतर जे माझं 5वी ते 12वीचं शिक्षण आहे श्री वर्धमान विद्यालय वालचंद नगर, जे की वालचंद हिराचंद जे उद्योग महर्षी म्हणून ओळखले जातात त्यांनी बसवलेली वसाहत आहे, त्या वसाहतीच्या शाळेमध्ये तिथं झालं माझं. आणि 12वी नंतर माझं बी फार्मसीला सिलेक्शन झालं म्हणण्यापेक्षा डोनेशन ऍडमिशन झालं माझं. मी तुम्हाला खरं सांगतो, माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन मी क्लासेस लावायपर्यंत आणि क्लासेस मधून परीक्षा पास होईपर्यंत मला काळीचाही विश्वास नव्हता की मला कोणतरी सर म्हणतील किंवा मला एक अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्यावं लागेल, कारण मी सगळ्यात मोठा त्यात असा म्हणजे जे लेक्चर बुडवणारे किंवा लेक्चर सोडणारे असं होता ना, म्हणजे मला त्यावेळेस स्वतःच्या सक्सेस बद्दल अप्रिसिएशन बिलकुल नव्हतं. म्हणजे अभ्यास केल्याने फक्त मार्क मिळतात, त्याच्यापेक्षा जास्त काय मिळत नाही, एवढं मताचा मी होतो. पण हे फील्ड असं आहे की ज्याने मला दाखवून दिलं की अभ्यास केल्यानंतर आपल्याला अप्रिसिएशनही मिळतं आणि लोकांचा आदरही मिळतो, ह्या फील्डमध्ये उतरण्याचं जास्त सगळ्यात मोठं कारण माझं ते आहे की 12वी नंतर माझं लिटरली म्हणजे कॅप मधून माझं सिलेक्शन झालं नाही, आणि त्यावेळेस माझा हट्ट होता वडिलांकडे की मला सगळेजण पुण्याला शिकायला जातात तर मला पुण्याला शिकायचंय. तर पुण्याला शिकायचंय तिथं जायचं असं बोलल्यावरती वडिलांनी कॅप मधून माझं ऍडमिशन होत नाही, कॅप मधून इतर ठिकाणी मला मिळालं असतं, ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही मिळालं असतं, पण माझे तिन्ही भाऊ चुलत भाऊ पुण्यात शिकले होते तर मलाही पुण्यातच जायचं होतं त्यांच्या सारखं, पण त्यांचं सिलेक्शन झालं होतं, माझं सिलेक्शन नव्हतं झालं, त्यामुळे मग ते 2-3 लाख रुपये भरून वडिलांनी फार्मसीला मला ऍडमिशन घेऊनही दिलं. त्याच्यानंतर ते दरवर्षी 50,000 रुपये फी होती कॉलेज, आणि माझं ऍडमिशन डीवाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डीला झालं. आता ते कॉलेज कसं आहे, 20 कॉलेजेसचा एकत्र कॅम्पस आहे, पूर्ण महाराष्ट्रातून नाही पूर्ण भारतातून तिथं लोक शिकायला येतात. आता नवीन वय होतो, कॉलेजचा टाइम होता, तो त्या काळात मग अभ्यास साईड ट्रॅकला पडला आणि इतर गोष्टींमध्ये वेळ जावा लागला, त्यामुळे पहिल्या वर्षी मी फेल झालो तिथं, 5 सब्जेक्ट मध्ये फेल झालो. त्याच्यानंतर मग फेल झाल्यावरती असं बोलतात ना की फेल झाल्यावरती आपल्याला मग सगळ्या गोष्टी चेंज होतात ना, तुमचं इक्वेशन चेंज होतं, वरून मग पॉकेट मनी मिळणं बंद झालं, पॉकेट मनी मिळणं बंद झाल्यावर सगळं मग आपलं घरी बोलवलं गेलं, इयर डाऊन झाल्यामुळे घरीच राहावं लागलं, मग असं आपण शांत बसलो ना की आपल्याला विचार करायला वेळ मिळतो. मग ते पहिल्याच वर्षी मला जाणीव झाले की जर आपण अभ्यास केला नाही, आपण जर पास झालो नाही, तर मग आपल्याला असं जे म्हणजे त्या काळात माझी स्वातंत्र्याची कल्पना काय होती, बाहेर राहायला मिळणे, तर बाहेर राहण्यासाठी आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि पास झालं पाहिजे. मग पुढच्या एक्झाम मध्ये लगेच मी 2 महिन्यात माझी एक्झाम होती, त्या एक्झाम मध्ये ते 5वे विषय क्लिअर करून मी पुन्हा सेकंड इयरला जॉईन झालो. मग त्या काळात कसं होतं की जनरली तुम्हाला सांगतो संघर्ष करणारे लोक सांगतात की बाबा मी शिकवण्याकरून पैसे कमवले किंवा मी पार्ट टाइम वर्क करून पैसे कमवले, पॉकेट मनी कमी होता म्हणून असं केलं तसं केलं असं चांगलं चांगलं, पण मला सांगायला अजिबात वाटत नाही की बाबा प्रत्येकाने आपली स्ट्रेंथ नुसार खेळावं. तर तुम्हाला तो स्नूकर म्हणून एक प्रकारचा खेळ तुम्हाला किंवा विद्यार्थ्यांना माहित नसेल तर सांगतो, स्नूकर नावाचा खेळ आहे, ते बोर्ड गेम आहे, बोर्ड टेबल गेम आहे. त्यात आपल्या भारताचे एकदम नाव माझे माझे आवडीचे खेळाडू पंकज अडवाणी ते खेळतात, म्हणजे तो टेबल असतो त्याच्यावरती कलर्ड बॉल असतात आणि तुम्ही ते वुडन स्टिकने तो गेम खेळता. तर त्या खेळामध्ये मला विशेष रुची होती, तर त्या खेळाच्या माध्यमातून मी माझा पॉकेट मनी काढायला त्यावेळेस सुरुवात केली. मी वेगवेगळ्या क्लब कडून त्यावेळेस ऑफिशियली खेळायचो आणि स्पर्धांमध्ये पार्ट घ्यायचो आणि त्यातून जे काय प्राइज मनी किंवा क्लब मधून जे काय मला जे काय मिळायचं क्लब कडून एक जॉईनिंग फी असायची क्लब मधून ते जॉईनिंग वगैरे मिळायची मला, त्याच्यातून मी माझं डिग्रीमध्ये सर्व करायला सुरुवात केली. आणि डिग्रीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर
मला एका ठिकाणी प्रोडक्शन लीडर म्हणून एका कंपनीमध्ये 12 तासाच्या ड्युटीवरती काम मिळालं. 12 तास ड्युटी आणि 8,000 रुपये पगार होता मला फक्त. त्या काळात मला असं म्हणजे 12 तासाची ड्युटी आणि 8,000 पगार, आणि या काळात माझे बाकीचे सहकारी जे माझ्यापेक्षाही म्हणजे माझ्या नोट्स घेऊन पास झाले होते अशा लोकांना मी चांगल्या चांगल्या पदावरती बघितलं महाराष्ट्र शासनाच्या. मला त्यावेळेस प्रश्न पडला की आपण ही का करू शकत नाहीये हे. तेव्हा मग मी जेव्हा पहिल्यांदा हा परीक्षा देण्याचा ट्राय केला काम करत करत, तेव्हा अगदी थोडक्या मार्जिननी माझी परीक्षा गेली. मग त्यावेळेस मला असं वाटलं की आपल्या हा फील्ड आपला आहे, ट्राय करूया. मग तेव्हा ट्राय केला आणि मग एक वर्ष दोन वर्षाच्या तयारीनंतरच मला लगेच पहिलं पद मला एसटीएच मिळालं. ऍक्च्युली मी सुरुवात केली होती पीएसआय बनण्यासाठी, पण नंतर कसं प्लॅन तुमचे प्लॅन शिफ्टिंग पाहिजेत ना त्याला. बरोबर सर. कितीक मुलं आयुष्यभर ना पीएसआय बनायचंय पीएसआय बनायचंय असं करत त्याच्यामध्ये नंतर हाती हाती काहीच येत नाही. बरोबर सर. पहिली पोस्ट हाती येते ना ती हाती घ्या आणि फ्लेक्सिबल राहा. सगळ्या परीक्षा द्या तुम्ही. सगळ्या परीक्षा द्या. तुम्हाला तुम्ही काय होणार आहे हे तुम्ही नाही सांगू शकत. ते म्हणजे मी ठिकाणी वाचलं होतं की असं बोलतात की लोक मंदिरात वगैरे जाऊन देवळाकडे म्हणजे देवळाकडे सगळे जाऊन फक्त प्रार्थना करतात की मला ते दे वगैरे. म्हणजे देवाला जर तुम्हाला जोक सांगायचे असेल, इफ यू वॉन्ट टू टेल अ जोक टू अ गॉड, गो टू हिम अँड टेल हिम युअर फ्युचर प्लॅन्स. की मंदिरात जाऊन देवाला सांगायचं की देवा मी असं करणार आहे, मी असं ठरवलंय, मी माझ्या आयुष्यात असं करणार आहे, तसं. तर देवाला माहित असतं तुम्ही काय करणार आहे, त्यामुळे त्याच्यासाठी तुमचे भविष्यकालीन प्लॅन हे जोकच असतात. मग तसं आपल्याला माहित नसतं आपण काय करणार आहे परीक्षेमध्ये. त्यामुळे सगळ्या परीक्षा देऊन बघायचं, आपला स्ट्रॉंग पॉईंट कुठला आहे, किती मार्क पडतात आपल्याला ते बघायचं, आणि जी पहिली पोस्ट मिळेल ती पटकन जॉईन करून घ्यायची. क्लास टू, क्लास थ्री, क्लास फोर काय बघायचं ना. कारण एकदा का तुम्हाला जॉईनिंग झालं ना की मग तुमच्या पुढच्या गोष्टी तुम्हाला करता येतात ना. सर मला मी जरी पीएसआय साठी ट्राय करत असलो तरी मग हळूहळू सगळ्या परीक्षेमध्ये शिफ्ट झालो मी आणि एसटीए ची पोस्ट मिळाली तर एसटीए ची जॉईन केली आणि आता फक्त राज्यसेवेची तयारी करत होतो. सर तुमच्या भावी म्हणजे प्रवासाबद्दल आणि मिळणाऱ्या यशाबद्दल आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद सर. सर आता जे नव्याने तयारी करतात तुम्हाला तर यश मिळालेलं आहे, ठीक आहे. आता तुम्ही बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या, जसं की तुम्हाला पहिल्यांदा फ्लेक्झिबल राहा असं सांगितलं, हे एक सांगत सर. तुम्ही हे पण सांगितलं की पहिल्यांदा जे पोस्ट भेटेल ते क्लास वन आहे, क्लास टू आहे, क्लास थ्री विचार न करता जे भेटेल ते पदरी घ्या, ऍक्सेप्ट करा, ताटात वाढून घ्या, मग खा आणि परत पुढचं ताटाचं म्हणजे पुढचं बुक जे आहे तर त्याच्या मागे लागा असं थोडक्यात तुम्ही सांगितलं. तर हे सगळं निश्चितच आम्हाला हे राहील सर. तर आता जाता जाता म्हणजे थोडक्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना सांगा की हितून पुढची जी आता तयारी आहे, साधारणतः आता डिसेंबर मध्ये वगैरे एक्झाम होऊ शकते म्हणजे साधारणतः, कारण आता कोरोना व्हायरस मुळे पुढे ढकलेत आणि एमपीएससी ते बऱ्यापैकी युपीएससी ला फॉलो करतं. तर आता पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी आयोगाचं करू शकतो. तर मग त्याबद्दल थोडस आता इथून पुढे अगदी थोडक्यामध्ये मुलांनी कसं राहिलं पाहिजे, म्हणजे मुलांची मानसिकता कसं असायला पाहिजे, नकारात्मक भावना त्यांनी कसं काढलं पाहिजे ह्याबद्दल थोडं सांगा आणि अभ्यासामध्ये सातत्य मुलांनी कसं ठेवलं पाहिजे त्याबद्दल थोडस सांगा सर. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, अभ्यास करताना ना आपण म्हणजे अभ्यास करताना असो किंवा कुठलंही काम करताना असो, आपण हे काम करायला इथं आहोत याची टोचणी एक असा पुशिंग फॅक्टर आपल्याला लागला पाहिजे, पुश फॅक्टर आपल्या सोबत कायम असला पाहिजे. की जर अभ्यास करताना तुम्हाला किंवा त्या ज्या अवस्थेत तुम्ही आहात त्या अवस्थेतून तुम्हाला जर पुढच्या स्टेज मध्ये जायचं असेल, म्हणजे सायन्सच्या भाषेत बोललं तर ऍटॉमिक मॉडेल मध्ये एक थेअरी की एका इलेक्ट्रॉन लेवलवरनं इफ इलेक्ट्रॉन वॉन्ट्स टू जम्प टू अ नेक्स्ट लेवल ही मस्ट बी इन एक्साइटेड स्टेट. बरोबर. इलेक्ट्रॉन जेव्हा एनर्जी मिळवून नेक्स्ट ह्याच्यामध्ये जातो, माझ्या माहितीनुसार निल्स बोरचं प्रिन्सिपल आहे की ऍटम्स लेवल्स मध्ये ट्रॅव्हल करतात, जे आपले एसपीडी लेफ्ट ऑर्बिटच्या लेवल असतात, मग त्याला नेक्स्ट ऑर्बिट मध्ये जायचं तर तो कायम एक्साइटेड स्टेट मध्ये पाहिजे, तरच त्याच्यामध्ये जातो. जर तुमचं रुटीन डल झाला असेल आणि ते ओळखायची एक साधी टेक्निक आहे, माहिती आहे साधी टेक्निक आहे, एक कोरा कागद घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतात हे लिहून घ्या आणि ते लिहून घेतल्यानंतर त्याच्यासमोर कॉलम तयार करा, फॉलो नॉट फॉलोड, आणि तुम्ही बघा की तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या आणि तुम्हाला आठवड्याच्या शेवटी बघून आश्चर्य होईल जर तुमच्या रुटीनमध्ये तोचपणा एक सरळ लाईन आली असेल ना, तर तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो करत असाल, म्हणजे तुमच्या अभ्यासाचे ब्रेक अभ्यास पण फॉलो करत असाल आणि अभ्यासाचे ब्रेक पण फॉलो करत असाल. बरोबर. आणि आता त्यात कसं आहे, तुम्ही आता लायब्ररी लावली असेल तर मी बघतो पुष्कळ वेळा काय करतात मुलं, लायब्ररीच्या टायमिंग मधले अभ्यासाच्या मधले ब्रेक फॉलो करतात लोक.
म्हणजे 11 वाजता चहाला जायचंय ना, जाणार म्हणजे जाणार, 1 वाजता जेवायला बसायचंय ना, बसणार म्हणजे बसणार, 4 वाजता दुसरा चहा घ्यायचा ना, घेणार म्हणजे घेणार, 6:30-7 वाजता नाश्त्याचा ब्रेक आहे ना, घेणार म्हणजे घेणार, आणि 8:30-9 वाजता मेसला जायचंय म्हणजे जाणार, आणि 10-11 वाजता लायब्ररी बंद होते मग 1 तास 2 तास. पण ह्या सगळ्या ब्रेकच्या मध्ये जो स्टडीचा टाइम आहे ना तो फॉलो होतो का बघायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलं चुकीचं काय करतात तुम्हाला सांगतो, आता सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरच्या परीक्षेमध्ये प्लॅनिंग करण्यासाठी मुलं काय करतात, कोरा कागद घेऊन लगेच एक टाइम टेबल सुरू करतात आणि टाइम टेबल मध्ये एकदम सुरुवातीला स्टार्टिंग लिहून टाकतात, सकाळी 5 वाजता उठणे, सगळे कार्यक्रम आवरणे आणि मग 6:30-7 वाजता न्यूज पेपर वाचायला घेणे, ही फार चुकीची गोष्ट आहे. माहिती कोऱ्या कागदावरती तुमचं टाइम टेबल लिहिणं फार चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला जर टाइम टेबल ऑब्झर्व करायचं असेल ना तर ऍटलिस्ट 3 दिवस तरी एक कागद घेऊन आहे ना तुम्ही अभ्यास करा, पण सकाळी उठा निवांत, रात्री झोपा आणि सकाळी उठा. किती किती वाजता उठायचंय रात्री नका ठरवू, झोपा आणि सकाळी उठा, त्या कागदावरती सरळ 3 ते 4 दिवस ऑब्झर्व करून तुम्ही लिहा की सकाळी तुम्ही साधारणतः किती वाजता उठता, कधी 7 वाजता, कधी 7:30 वाजता, कधी 6 वाजता, आणि 3-4 दिवसाचा ऍव्हरेज काढून तुमच्या बॉडीला एक टार्गेट द्या की हा ठीक आहे मी या टायमाला मी उठत जाईल. नंतर तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी संपायला किती वेळ लागतो, त्याचं कारण काय माहितीये का, अभ्यास करायला जेव्हा आपण लागतो तेव्हा आपलं वय साधारणतः 20 ते 25 वर्ष असतं. आपण पकडून चाललो डिग्री 21 वर्षावी होते आणि 25 वर्षावी 21 ते 25 या काळामध्ये तुम्ही अभ्यास करायचं ठरवता. म्हणजे गेल्या 20 वर्षापासून तुमची बॉडी ज्या गोष्टीला हॅबिच्युअल झालेली आहे, किती वाजता उठणे, काय काय गोष्टी आवरणे, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे 20 वर्षाला हॅबिच्युअल झालेल्या गोष्टी एकदम साईडला करून तुम्ही अचानक तुमच्या बॉडीला सांगता की उद्यापासून 5 वाजता उठायचं, एक्सेप्ट करत नाही जमत ते. मग नंतर हळूहळू ते वेळापत्रक कागदावरतीच राहतं आणि नंतर मग काय नाही, मग आपण मग तेच तेच करत राहतो की बाबा परत परत वेळापत्रक बनवा, स्ट्रॅटेजी बनवा. दुसरी गोष्ट अभ्यासक्रमाची स्ट्रॅटेजी की बाबा अभ्यास कसा करावा, म्हणजे कसं आहे अभ्यास कसा करावा हे दुसऱ्याला विचारणं म्हणजे कसं आहे माहितीये का, जेवण कसं करावं हे विचारण्यासारखं माहितीये का, ते कुणीच ठरवू शकत नाही. तुम्हाला जसं आवडतं तसंच तुम्ही करणार आहात, बरोबर. मेनू मध्ये काय असावं हे ठरवू शकता तुम्ही, जेवायचं कसं हे नाही ठरवू शकत तुम्ही. मेनू मध्ये काय असावं, कोणते पुस्तक असावे ते तुम्ही ठरवू शकता, पण ते पुस्तक कसं वाचावं. मग बघितलं मुलांना मी भारंभार अंडरलाईन करताना, नोट्सच्या नोट्स काढताना बघितलं मी मुलांना, पहिल्यांदा नोट्स काढतात मग त्या लक्षात राहत नाही म्हणून त्या नोट्सच्या, परत नेमोनिक्स, नेमोनिक्स म्हणजे ते कसले ते काय बोलतात त्याला ते फॉर्म्युले बनवतात आद्याक्षरांच्या साह्याने. तर तसं सगळेजण करतात म्हणून करू नका, तुमची वेगळी पद्धत बनवा लक्षात ठेवण्याची. माझी स्वतःची पद्धत कशी, मी क्वेश्चन आणि आन्सर ट्रिगर पद्धतीने लक्षात ठेवतो की फॅक्ट्स म्हणजे मिळणारा जो पॅरा आहे ना, वाचणारा जो पॅरा आहे तो मी क्वेश्चन पॅटर्नने लक्षात ठेवतो. प्रत्येक लाईन वरती एक क्वेश्चन जनरेट होतो मनामध्ये आणि नंतर जेव्हा मग मला रिकलेक्ट करायचं असतो तेव्हा मला ते क्वेश्चन कोणतरी विचारते असं इमॅजिन करून मी त्याचे आन्सर्स रिफ्लेक्ट करतो. म्हणजे तशा पद्धतीने मी अभ्यास करतो. त्यामुळं अभ्यास करताना सुद्धा स्ट्रॅटेजी तुमची कशी असायला पाहिजे किंवा पुस्तकं कोणती ते एकदा विचारून घ्या. अभ्यासक्रम आणि टाइम टेबल एकदाच ठरवायचे असतात. तुम्ही जर दर परीक्षेच्या वेळेस जर तुमचा अभ्यासक्रम आणि वेळापत्रक आणि सर्व स्ट्रॅटेजी बदलत असाल ना तर याचा अर्थ तुम्ही काहीतरी चुकीचं करतात. प्रत्येक परीक्षेच्या वेळेस जर तुमचं बदलत असाल ना पुस्तक अभ्यासक्रम वगैरे तर ते म्हणजे फ्रुटफुल नाहीये तुमचं, म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट नाहीये तुमच्या वेळापत्रकांवरती असं दिसतं. त्यामुळे आता नोव्हेंबर डिसेंबरच्या जर झाला आता एमपीएससीच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तर तुम्ही तुमचा स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे त्या सब्जेक्टने पहिल्यांदा सुरू करा, ठीक आहे, बरोबर. आणि अभ्यास करताना लक्षात ठेवा की तुम्हाला सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत असं काही नाहीये. माझ्या टाइमला मला पेपर 1 पेपर 2 होते तर मला पेपर 2 मध्ये अतिशय भयंकर मार्क पडले, 40-42 मार्क पडले असतील मला 100 पैकी. पेपर 1 मध्ये मला चांगले मार्क पडले 70-75. तर मग असं कुणी म्हणू शकत नाही तुम्हाला की बाबा तुम्ही जर एसटीआय झालात, पीएसआय झाला, समजा तुम्ही पीएस असिस्टंट झालेला, असिस्टंट होताना तुमचा पेपर 2 राज्यघटना खूप स्ट्रॉंग पॉईंट आहे तुमचा आणि पेपर 1 मराठी वगैरे मराठी इंग्लिश भाषेचं कॉम्प्युटरचं ज्ञान वगैरे भरपूर कमी आहे, बरोबर. तर तुम्ही पेपर 2 मध्ये भयंकर मार्क मिळवलेत आणि पेपर 1 मध्ये कमी मिळवले तर कोण तुम्हाला असं म्हणणार नाही की बाबा तुम्हाला तुमचा स्ट्रॉंग पॉईंट काय आहे तो ओळखायचा आणि त्याच्यानुसार काम करायचं असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि जास्तीत जास्त कल पेपर सोडवण्याकडे द्या आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यासामध्ये आपल्याला कसं जॅक ऑफ ऑल ट्रेड अँड मास्टर ऑफ नन म्हणजे सर्व गुण संपन्न पाहिजे, आपण सर्व गुण पारंगत नको, त्याच्याकडे लक्ष द्यायचंय आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे एक्सक्लुझिव्हनेस,
कुणाला माहीत नाही ती माहिती मला सर्वात अगोदर माहीत झाली पाहिजे. ते जर्नलिस्टचं काम आहे, पत्रकारांचं काम आहे की जनतेला माहीत नसणारी माहिती मला माहीत हवी, म्हणजे मी ती जनतेसमोर आणेन तर माझं त्याचं त्याचा धंदा येतो, त्याचं पोट चालतं त्याच्यावर. जर आपण त्या एक्सक्लुझिव्हनेसच्या मागे लागलो ना तर आपला अभ्यास होत. माझे एक सर होते नेहमी म्हणायचे, देर इज व्हेरी थिन लाईन बिटवीन प्रोफेसर अँड ऑफिसर. यू आर स्टडिंग टू मच टू फाइंड आउट द फॉल्ट ऑफ द प्रोफेसर, यू आर बिकमिंग अनदर प्रोफेसर. बट दॅट्स व्हॉट प्रोफेसर्स डू, फाइंड आउट द फॉल्ट ऑफ मेड बाय अदर प्रोफेसर्स इन देअर रिसर्च पेपर्स इन देअर स्टडीज अँड दे ट्राय टू बिकम अ न्यू प्रोफेसर. पण ऑफिसर तसं नसतो ना, आपल्याला काय करायचं, आपल्याला पॉलिसीज इम्प्लिमेंट करायचे असतात. जर आपल्यामध्ये हा व्ह्यू पॉइंट आला ना की कुणाचं कुठं चुकतंय किंवा एखाद्या पुस्तकामध्ये, कारण मी बघितलं लोकांना पुस्तकांमध्ये चुका काढतात लोक, अरे ह्या एडिशन मध्ये हा पॉईंट चुकीचा दिलाय, ते पॉईंट चुकीचा दिलाय, हे पुस्तकामध्ये मिसप्रिंट केलंय चुकीचं. मग तुमचा व्ह्यू पॉइंट तसा होतो की चुका शोधण्यामध्ये, मग तुम्ही अभ्यास करू नाही शकत. मग तुम्ही अभ्यास करताना तुमच्या लक्षात फक्त चुका राहतात. बरोबर सर, बरोबर. पॉझिटिव्ह पॉइंट नाही राहत तुमच्या. तुला जरी असेल ना तर लक्षात ठेवायचं की तुम्ही बाबा की त्याच्यामुळे तुम्ही ऍडजस्ट केलं पाहिजे. बरोबर सर, बरोबर. असं मला वाटतं, म्हणजे माझं तर म्हणणं हेच राहील की बाबा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींवरती लक्ष द्या. ठीक आहे सर, ठीक आहे, डन सर. सर तुम्ही जो काही आतापर्यंत बहुमोल मार्गदर्शन केलं आणि शेवटी शेवटी जर खूप मोठं इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितलं की मुलं म्हणजे त्यांनी जे अभ्यासाचं टाइम टेबल फॉलो केलं नसतं ते न फॉलो करता की जो तुम्ही इतर ऍक्टिव्हिटीजचं टाइम टेबल फॉलो करतात, म्हणजे जे स्पेसिफिक टायमिंग मध्ये जे ठरलेलं टायमिंग टेबल असतं, चहा नाश्ता जेवण ह्या गोष्टी ते फॉलो करतात, तर असं न करता मुलांनी ह्या सवयी बदलायला पाहिजे. आणि हे सवय बदलण्यासाठी तुम्ही जे काही स्ट्रॅटेजी सांगितलं की आधी तुम्ही स्वतः काय करा, ऑब्झर्व करा 3-4 दिवस, आणि त्यानंतर न म्हणजे हे ऑब्झर्व करून मग तुम्ही वेळापत्रक बनवा. म्हणजे आधी तुम्ही वेळापत्रक नाही बनवू की मला 5 ला उठायचंय आणि हे करायचंय ते करायचंय, असं आपण भांड्यामध्ये पाणी कसं भरतो, भांड्याची कॅपॅसिटी बघून भरतो ना. एक्झॅक्टली बघतो ना भांडं किती खोल आहे, किती जाड आहे ते बघतो, मग वरून पाणी ओततो. एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली मला ते सांगायचंय. तर सरांनी जे काही सांगितलं फ्रेंड्स, तर त्याचं तुम्ही निश्चित फॉलो करा आणि सरांचं बहुमोल मार्गदर्शन तुम्हाला निश्चितच तुमच्या यशामध्ये, आणि विशेषतः आता हे आता कोरोना व्हायरसच्या नंतरच्या काळामध्ये तर निश्चितच तुम्हाला उपयुक्त ठरेल. सर तुम्ही जो काही बहुमोल मार्गदर्शन केलं आम्हाला, तर त्याबद्दल मनापासून थँक्यू सर. सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने आणि एक अपेक्षा देखील व्यक्त करतो जाता जाता की असं तुमचं बहुमोल मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी भेटत राहावा. चालेल ना सर, काही हरकत नाही. आपण सगळ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करायला आपण नेहमी तयार आहोत. तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी, म्हणजे कारण मी स्वतःला अजून एवढा मोठा मानत नाही की बाबा मार्गदर्शन वगैरे, पण मी माझे एक अनुभव शेअर केले लोकांसोबत की जर कुणाला काही वाटलं तर ते त्याच्यातून काय त्याला मिळालं तर चांगलीच गोष्ट, आपल्या बोलण्यातून कुणाला काही प्रेरणा मिळाली ती चांगली गोष्ट आहे. पण अजूनही मी स्वतःला अजून एवढा मोठा मानत नाही की मी कुणाला मार्गदर्शन करू शकतो किंवा काय, ते एक माझं स्वतःचं मत आहे स्वतःबद्दल. सगळी मी एक विद्यार्थीच आहे आणि कायम विद्यार्थीच राहणार आहे. बरोबर सर, ते एक तुमच्यातलं मोठेपण आपण आहे आणि तुम्ही स्वतःला ते मानता म्हणजे असं ही करणार, ते पण एक छान गोष्ट चांगली गोष्ट आहे सर. तर सर तुम्ही जो काही मार्गदर्शन केला त्याबद्दल थँक्यू. भेटूया पुन्हा अशाच वेगळ्या लेक्चर मध्ये सरांच्या माध्यमातून. थँक्यू, हॅव अ थँक्यू सो मच एव्हरीवन फ्रेंड्स. थँक्यू, थँक्यू सर.